किती वर्ष होऊन तुम्ही वेडिंगचा व्यवसाय करता? मला आता जवळजवळ 30 वर्ष झाली आणि मी एक अशिक्षित महिला आहे आणि याच्यातून कोणाचा सपोर्ट नसल्यामुळं मी अंगठेवाली असून माझं सक्सेस झालं आहे काम. मी एकदम भगवंताच्या भरोशावर काम चालू केलं. मला काही ना येताना मी सुरुवात केली ही वाऱ्यावर वरात. म्हणजे कोणाचा सपोर्ट नसल्यामुळं, कोणाचं काही नसल्यामुळं, कोणाचा आधार नाही, काही नाही, मुलगा नाही, मुलगी नाही, माझ्या हिमतीवर मी स्वतः काम करून खंबीरपणानं उभी राहते. मला कोणाचा सपोर्ट नाही, मी एकटीच काम करते. कधी कधी तर असं वाटतं चटके बसत्या, डोळे दुखत्या, आता वयामानानं होत नाही माझ्याच्यानं, तरी मी करते. दिवसभर दुकानावर खुटफुट तोडत राहते, जोडत राहते. कलर बिलर सर्वच माझ्या हाताने मी करते. कोणकोणत्या प्रकारचे कामं तुम्ही करू शकता करता? मी रॅक बनवते, पलंग बनवते, गाड्याची कामं करते, परत गाड्यावर चढते. माझं म्हणजे एकदम असं माझ्यात ठाकी ठोक पण आहे की मला डेअरिंग आहे, मी हे काम करणारच आहे आणि मी करतेच. सगळ्यांना माझ्याबद्दल इतका अभिमान वाटतो की एक स्त्री असून आणि हे काम करते. म्हणजे सगळे मला सलाट करते की हे मावशी तुम्ही खरंच या वयामध्ये हे काम करत्या, तुमची कमालच आहे. ज्या सुशिक्षित बेरोजगार ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छितो? त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी माझ्याकडे आल्या तर मी त्यांना शिकवील, सांगल बा माझ्यासारख्या तुम्ही एक बना श्री आणि तुम्हाला डेअरिंग येऊ द्या, काम करा माझ्यासारखं, हे कुठलं तरी कामात तुम्ही उतरा. असं मनानं ढिल्लं पडू नका, मनानं खचू नका. मी तुम्हाला मदत करेल, माझ्याकडे यायचं, मी शिकवल तुम्हाला, मुली असो, वयस्कोर बाई असो, आणि मी त्यांना पाहिजे तसं मदत करेल. आणि मला सगळं येतं आता हे काम, त्याच्यामुळं मी त्यांना मदत करण्यासाठी काही माझा विनकार राहणार नाही. मी काय त्यांच्याकडे पैसे मागणार नाही किंवा काही त्यांना हे बोलणार नाही का माझ्यासाठी तुम्ही बोज आहे असं काही नाही. मी त्यांना मदत करील, चांगली चांगल्या प्रकारे शिकवेल त्यांना आणि लाईन पण चांगली दाखवील, कसं वागायचं, कसं चालायचं, माणसात कसं बोलायचं, कसं राहायचं, असं सगळं शिकवील मी त्यांना. त्यांनी त्यांची स्वतःची हिंमत पाहिजे, त्यांच्यात डेअरिंग पाहिजे. मी तर अशिक्षित असून एवढी डेअरिंग करते. एवढे सगळे जेंट्स असतात, तेवढ्या जेंट्समध्ये मी एक लेडीज काम करते. Hola, hola.